गेल्या अनेक वर्ष मध्ये मध्ये मी महाबळेश्वरला येत होतोच आणि त्याही वेळेला काही लोकांना मी भेटत होतो, चर्चा होत होती. साहजिकच आहे, मुख्यमंत्री म्हणून इथे आल्यानंतर इतके वर्ष जी काही चर्चा चालली होती त्या चर्चेला मूर्त स्वरूप देण्याची एक संधी मिळालेली आहे. महाबळेश्वर हे आपल्या राज्याचंच नव्हे तर देशातलं एक अत्यंत परिचित आणि सुंदर असं एक पर्यटन स्थळ आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. इथे विकासाची संधी तशी कमी आहे, याचं कारण बाकीच्या मर्यादा खूप आहेत. त्या मर्यादेत राहून याचं सौंदर्य अधिक कसं खुलवता येईल आणि ते खुलवत असताना सेवा सुविधा कशा पुरवता येतील त्याच्यावरती आज चर्चा झाली. आपण जो उल्लेख केला तो इथल्या हॉस्पिटलचा पण एक विषय आहे. तिथल्या ज्या संस्थेने ते हॉस्पिटल आता पूर्ण करून पुढे चालवण्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी मला पूर्ण कल्पना दिलेली आहे. या मेमध्ये त्या रुग्णालयाचं उद्घाटन करण्याचं त्यांनी तसं मला एक आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती एक आरोग्याची सेवा महाबळेश्वरांकरांसाठी ती सुरुवात होईल. आणि त्यांना मी एक त्यांनाही मी आश्वासित केलं की ज्या काही गोष्टी एकूणच त्यांनाच नाही तर मग कलेक्टरसुद्धा सोबत होते, पर्यटन क्षेत्रातले अधिकारी सोबत होते, कृषी क्षेत्रातले अधिकारी सोबत होते. सरकार दरबारी जी काही कामं अडकून राहिलेली आहेत ती वेगाने पूर्ण करून देण्याचं वचन मी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महाबळेश्वरचा एक महाबळेश्वरला एक थोडीशी एक नीटनेटकेपणा आणणं, वेणा लेकचं सुशोभीकरण त्याचं सादरीकरण संध्याकाळी माझ्यासमोर होईल. स्ट्रॉबेरी हा एक महत्त्वाचा मुद्दा इथला आहे आणि स्ट्रॉबेरीसाठी सुद्धा जे काही करता येणं शक्य असेल ते मी त्यांना हॉस्पिटल असेल किंवा इथे पर्यटन असेल पर्यावरण असेल हे सगळेच विषय असताना माहिती घेतलेली आहे आणि पुढे याची कारवाईचे आदेश दिलेले आहेत.